या यूट्यूब चॅनलवर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व इतर शैक्षणिक व्हिडिओ नियमितपणे मिळतील, यासाठी या चॅनलला जरूर सबस्क्राइब करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहतोय इयत्ता 5वी स्कॉलरशिप गणित यामधला स्वाध्याय 3.3। या अगोदरचे जे स्वाध्याय आहेत त्या सर्व स्वाध्यायाच्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता। आता या ठिकाणी उदाहरण पहिलं पहा, या ठिकाणी एक संख्या दिलेली आहे, या संख्येचं आपल्याला वाचन करायचं आहे। सुलपिरम आपण देऊन घेऊ, एकक दशक शतक हजार दस हजार, या ठिकाणी सुलपिरम आला, लक्ष दशलक्ष आणि कोटी, या ठिकाणी आपण ती संख्या मांडूया। एक कोटी पंचवीस लक्ष एकोणपन्नास हजार 367। आता ही संख्या आहे, या संख्येमध्ये पहा कोणत्या अंकाच्या स्थानिक व दर्शनी किमतीमधील फरक शून्य आहे। आपल्याला स्थानिक आणि दर्शनी किमतीमधला फरक विचारलेला आहे। मग बघा, आपण या सातची स्थानिक किंमत काढून घेऊ। या ठिकाणी मी शॉर्टमध्ये स्था म्हणजे स्थानिक किंमत लिहिलेलं आहे आणि या ठिकाणी आपण द म्हणजे दर्शनी किंमत। आता या सातची स्थानिक किंमत येणार आहे सात आणि दर्शनी किंमत पण येणार आहे सात, आणि यांच्यातला फरक त्यांनी शून्य दिलेला आहे। मग पहा, यांची जर आपण वजाबाकी केली तर यांचा फरक येतो शून्य, म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार, सात हा अंक। आता आपण दुसरे कसे येत नाहीत हे सुद्धा पाहूया। या ठिकाणी आपण सहा हा अंक घेऊ। आता याची स्थानिक किंमत आपण काढूया, स्था म्हणजे स्थानिक किंमत। सहा हा अंक दशकाच्या घरामध्ये आहे म्हणून या सहाची स्थानिक किंमत साठ आली। आता सहाची दर्शनी किंमत आपण या ठिकाणी मांडूया। दर्शनी किंमत म्हणजे जो अंक आहे तेवढीच त्याची दर्शनी किंमत आहे, दिसते ती। सहाची दर्शनी किंमत सहाच आहे। आता या दोघांच्या किमतीमधला फरक जर आपण काढला तर हा फरक या ठिकाणी वजाबाकी जर केली तर पहा, सहा आणि चार दहा आणि या ठिकाणी पाच चौपन्न येतो, म्हणजे यांच्यातला फरक हा शून्य येत नाही। तसंच आपण या तीनचं देखील करून बघू शकतो। तीनची स्थानिक किंमत तीनशे येईल, दर्शनी किंमत तीन आहे, यांच्यातला फरक आहे 297। म्हणजेच एकक स्थानचा जो अंक असतो कोणत्याही संख्येमध्ये त्याच्या स्थानिक व दर्शनी किमतीमधील फरक हा शून्य असतो। उदाहरण क्रमांक दोन, पुढीलपैकी कोणत्या संख्येतील एक या अंकाची स्थानिक किंमत, या ठिकाणी एक संख्या दिली पहा, एकक दशक शतक हजार दस हजार आणि लक्ष, एक लक्ष आहे। कोणत्या संख्येतील एक या अंकाची स्थानिक किंमत एक लक्ष आहे। एक लक्ष आहे याचा अर्थ तो एक हा अंक जो आहे तो लक्षाच्या घरामध्ये किंवा लाखाच्या घरामध्ये असायला हवा। आपण बघूया आता कोणता अंक आहे तो, एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष दस लक्ष। पहिल्या पर्यायातील जी संख्या आहे त्यातला एक जो आहे तो आहे दशलक्ष या स्थानावरती। दुसऱ्या संख्येमध्ये पहा, एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष दस लक्ष। दुसऱ्या संख्येतील एक हा सुद्धा दशलक्ष स्थानावर आहे, आणि दशलक्ष स्थानावर जर असेल तर त्या एकची स्थानिक किंमत ही 1,000,000 असणार आहे। तिसरा पर्याय पहा, एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष। तिसऱ्या पर्यायमधील जो एक आहे तो लक्षाच्या स्थानावर आहे आणि आपल्याला तेच विचारलेलं आहे की 1,00,000 कोणत्या एकची स्थानिक किंमत आहे, तर ती या तिसऱ्या पर्यायातील एकची तेवढी स्थानिक किंमत आहे। म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन हे आहे। उदाहरण क्रमांक तीन पहा, या ठिकाणी एक संख्या दिलेली आहे, सुलपिरम देऊया आपण, 34,597। इथं आपण ती मांडून घेऊ। या संख्येतील दशक व हजार स्थानच्या अंकाच्या स्थानिक किमतींची बेरीज व या संख्येतील सर्व अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज यामधील फरक आहे किती। आता सुरुवातीला आपल्याला हा पहिला प्रश्न या ठिकाणी सोडवा लागेल, दशक व हजार स्थानच्या अंकाच्या स्थानिक किमतींची बेरीज। आता दशक स्थानी कोणता अंक आहे पहा, एकक दशक तो आहे 9, आणि हजार स्थानी कोणता अंक आहे, एकक दशक शतक हजार तो आहे 4। आता यांचं काय करायचं, आपल्याला स्थानिक किमती काढायच्या आहेत आणि त्या स्थानिक किमतींची आपल्याला बेरीज करायची आहे। आता या 9 ची स्थानिक किंमत 9 दशक 90 आणि 4 हा
1000 स्थाने असल्यामुळं 4 ची स्थानिक किंमत ही 4000 येईल. ओके, आता यांची आपण बेरीज या ठिकाणी करून घेऊया. 4000 अधिक 90, ती बेरीज आली पहा 4090. आता आणखीन आपल्याला या उदाहरणामध्ये सांगितले पहा की जो दुसरा भाग या प्रश्नातला आहे, या संख्येतील सर्व अंकाच्या स्थानिक किमतींची बेरीज, म्हणजे ही जी संख्या आहे 34597, यामध्ये जेवढे अंक आहेत तेवढ्या सर्व अंकाच्या स्थानिक किमतींची बेरीज आपल्याला करायची आहे. ती बेरीज किती येते आपण या ठिकाणी पाहूया. 34597, आता या 7 ची स्थानिक किंमत 7 येणार आहे, 9 ची स्थानिक किंमत येईल पहा 90, 5 ची स्थानिक किंमत 500, 4 ची स्थानिक किंमत येते 4000, आणि 3 ची स्थानिक किंमत येते 30000. अशा प्रकारे आपल्याला यांची बेरीज करायची आहे. आता ही बेरीज आपण या ठिकाणी व्यवस्थित करून घेऊया. या संख्या ज्यावेळेस आपण मांडतोय त्यावेळेस एकाखाली एक अंक मांडायचे आहेत, जेणेकरून आपली बेरीज चुकणार नाही. या ठिकाणी आपण बेरीज करून घेतली, किती बेरीज आली पहा 34597, म्हणजे तेवढी संख्या आली. याचा अर्थ इथून पुढे असं लक्षात ठेवायचं मुलांनो, ज्यावेळेस त्या संख्येतील सर्व अंकाच्या स्थानिक किमतींची बेरीज करायला सांगितलेली असते तेव्हा अशी बेरीज करण्याची तुम्हाला गरज नाही. सर्व अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज ही तीच संख्या येत असते. हे मी तुम्हाला अगोदर सांगितलं असं तुमच्या लक्षात आलं नसतं म्हणून मी हे डायरेक्ट उदाहरण तुमच्यासमोर ठेवलेलं आहे. आता आपण पुढे जाऊया. स्थानिक किमतींची बेरीज म्हणजे ही आलेली बेरीज आणि ही पहिली जी बेरीज आहे यामधला आपल्याला फरक काढायचा आहे. इथंच आपण याच्या खाली वजाबाकी करूया. फरक म्हणजे वजाबाकी असते. इथं आपण ती संख्या मांडून घेतलेली आहे, वजाबाकी करूया. 7 ला 7, 9 मधून 9 गेले 0, 5 ला 5, 4 मधून 4 गेले 0, आणि 3 ला 3. सोलग्राम या ठिकाणी आला, उत्तर आलेलं आहे 30507. या ठिकाणी पहा, पहिलाच पर्याय आहे 30507, म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे. उदाहरण क्रमांक 4 पहा. 77,02,509 ही संख्या अंकात लिहिताना ही अशा प्रकारे लिहिलेली आहे, तर उत्तर कितीने चुकले. म्हणजेच इथं दिलेली संख्या जर ज्यावेळेस आपण अंकात लिहिणार आहे त्यावेळेस ती वेगळी येणार आहे आणि इथं दिलेली ही वेगळी आहे. दोन्ही संख्या वेगळ्या आहेत त्यावेळेसच हे उत्तर चुकलेलं आहे. मग अगोदर आपण काय करूया, ही 77,02,509 ही संख्या बरोबर कशी अंकात येईल ते लिहून घेऊया. 77,02,000 म्हटलेलं आहे, हे 2000 आणि 509 योग्य संख्या ही अशी आहे, परंतु ही संख्या कशी लिहिली आहे, अशा प्रकारे लिहिली आहे. आता ही लिहिलेली संख्या या ठिकाणी आपण आहे तशी मांडून घेऊया. येस, मांडलेली. आता सोलपेरम आपण देऊ. ओके, इथं आहे 77,20,509 आणि या ठिकाणी खरं उत्तर येतं 77,02,509. मग यामध्ये उत्तर कितीनं चुकलं, हे चुकलेलं उत्तर जर आपल्याला काढायचं असेल तर यामधला फरक आपल्याला काढून घ्यावा लागेल. मग फरक काढण्यासाठी आपल्याला मोठ्या संख्येमधून लहान संख्या वजा करावी लागेल. आता या दोन्हीमध्ये मोठी संख्या कोणती आहे पहा, 77 लाख दोन्ही संख्येमध्ये समान आहे. या ठिकाणी आहे 2000, या ठिकाणी आहे 20000, म्हणजे ही संख्या जी आहे ही मोठी आहे. मग आपण काय करूया, या मोठ्या संख्येमधून ही लहान संख्या वजा करूया. या ठिकाणी आपण मांडून घेऊ व्यवस्थित. आता खाली 77,20,509 वजा 77,02,509. आता यांची आपण वजाबाकी करू. 9 मधून 9 गेले 0, या ठिकाणी 0, 5 मधून 5 गेले 0, 2 आणि किती 10, 2 आणि 8 10. अल्लाचं परताला 1 आणि 1 2. 7 मधून 7 गेले 0 आणि इथं पण 0 येईल. उत्तर आलेलं आहे पहा 18000. हा त्या संख्येमधला फरक आहे किंवा 18000 हे उत्तर चुकलेलं आहे. 18000 हे उत्तर आपण या ठिकाणी पर्यायामध्ये शोधूया. या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 मध्ये 18000 आहे, म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 हे आहे. उदाहरण क्रमांक 5. पुढील पैकी कोणत्या संख्येत 9 या अंकाची स्थानिक किंमत 9 गुणिले, आता या ठिकाणी एक संख्या आहे पहा, एकक, दशकशतक, 1000, 10000, लक्ष, दशलक्ष आणि कोटी, 9 गुणिले 1 कोटी आहे. आता मग तुम्ही काय करायचं आहे, 9 ची आपल्याला स्थानिक किंमत एवढी दिलेली आहे,
एक कोटीनं गुंतलेला आहे 9 लाख। मग 9 जर 1 कोटीला गुणलेला असेल तर नक्कीच 9 स्थान हे कोटीच्या घरामध्ये असणार आहे, हे तुम्ही अगोदर नीट लक्षात घ्या, 9 स्थान कोटीच्या घरामध्ये असेल। कोटीच्या घरात किंवा आपण त्याला स्थानावर असं देखील म्हणू शकतो, यस। मग आता कोटीच्या स्थानावर 9 कोणत्या पर्यायामध्ये आहे, कोणत्या संख्येमध्ये आहे, हे याचं उत्तर आहे ते आपण शोधूया। एकक, दशक, शतक, हजार, दस हजार, लक्ष, दशलक्ष, कोटी आणि दशकोटी। आता या पर्यायातला जो 9 आहे तो दशकोटी या घरावर आहे, आपल्याला तो पाहिजे फक्त कोटीच्या घरामध्ये। दुसऱ्या पर्यायातला 9 पाहूया, एकक, दशक, शतक, हजार, दस हजार, लक्ष, दशलक्ष, कोटी, दशकोटी, हा सुद्धा दशकोटीच्याच घरामध्ये आहे। चला आपण तिसरा पर्याय शोधूया, एकक, दशक, शतक, हजार, दस हजार, लक्ष, दशलक्ष आणि कोटी। पहा, तिसऱ्या पर्यायामधला जो 9 आहे हा कोटीच्या स्थानावर आहे, म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 हे आहे। आता आपण चौथ्या पर्यायातला जो 9 आहे तो कोणत्या स्थानावर आहे ते पण पाहूया, एकक, दशक, शतक, हजार, दस हजार, लक्ष आणि दशलक्ष। दशलक्ष, आपल्याला कोटी पाहिजे होतं म्हणून आपण कोटी हे उत्तर शोधलेलं आहे, म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 हे आहे। उदाहरण क्रमांक 6 पहा, एका 10 अंकी संख्येच्या अब्जस्थानी 5 हा अंक असून शतकस्थानी 7 हा अंक आहे, उर्वरित सर्व स्थानावर 1 हाच अंक असल्यास ती संख्या अक्षरात कशी लिहाल। आता उदाहरण मोठं आहे, आपण व्यवस्थित पहिल्यापासून सोडवूया। एका 10 अंकी संख्येच्या, म्हणजे जी संख्या तयार करायची आहे ती 10 अंकी आहे। आता संख्या आपल्याला तयार करायची आहे, यासाठी आपण काय करूया, या ठिकाणी 10 गोल आखून घेऊया, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10, एवढी 10 अंकी ही संख्या आहे। आता हिच्या अब्जस्थानी 5 हा अंक आहे असं सांगितलेलं आहे, मग इथं पहा आपण वरी एकक, दशक, शतक असं लिहू, या ठिकाणी येईल हजार, इथं येईल दश हजार, नंतर या ठिकाणी लक्ष, इथं दशलक्ष, कोटी, इथं येईल दशकोटी आणि या ठिकाणी येणार आहे अब्ज। ओके, आता व्यवस्थित झालेलं आहे। अब्जस्थानी 5 हा अंक आहे, म्हणजे या ठिकाणी इथं 5 हा अंक लिहिलेला आहे आपण, आणि शतकस्थानी 7 हा अंक आहे, शतकाच्या घरामध्ये 7 लिहायचं आहे। उर्वरित सर्व स्थानावर, म्हणजे जेवढे काही गोल मोकळे आहेत या गोलमध्ये 1 हा अंक असल्यास, मग आपण इथं 1 हा अंक लिहून घेऊया। अशा प्रकारे संख्या तयार झाली आहे 10 अंकी, तर ती संख्या अक्षरात कशी लिहाल। आता ही संख्या आपल्याला अक्षरात लिहायची आहे, त्या अगोदर आपण या संख्येचं वाचन करून घेऊ। इथं स्वल्पविरामाला हजाराची 2 घर, या ठिकाणी स्वल्पविराम, लक्षाची 2 घर, या ठिकाणी स्वल्पविराम आणि कोटीची 2 घर, इथं स्वल्पविराम। संख्या आहे पहा 5 अब्ज, या ठिकाणी मी त्या संख्येचं अक्षरामध्ये लेखन करतो, 5 अब्ज, त्यानंतर 11 कोटी, 11 लाख, 11 लाख म्हणूया किंवा लक्ष म्हणूया, दोन्ही पण चालतं, 11 लाख, 11 हजार आणि पुढे आहे 711, ती मी इथं खाली लिहितो 711। परीक्षेमध्ये सुद्धा जर मुलांना असा मोठा जरी तुम्हाला दिसणारा प्रश्न वाटला तरी बरीच मुलं गोंधळून जातात, पण गोंधळून जाण्याचं काही कारण नाही, असं व्यवस्थित तुम्ही मांडणी करायची आहे। आणि काय होतं, बऱ्याच वेळा प्रश्न सुटतात तुम्हाला, पण गडबडीमध्ये मग तुम्ही ते चुकून जाता। आता उत्तर पहा, 5 अब्ज 11 कोटी 11 लाख, या ठिकाणी 51 कोटी म्हटलंय, दुसरा पर्याय येणार नाही, 5 अब्ज 11 कोटी, आता इथं 11 लक्ष म्हटलंय, हा पण पर्याय नाही, म्हणजे 1 आणि 3 मध्ये याचं उत्तर आहे 11 लाख 11 हजार। या ठिकाणी 711 म्हटलेलं आहे आणि इथं 171 म्हटलेलं आहे, 711 इथं पहा शेवटी, 5 अब्ज 11 कोटी 11 लाख 11 हजार 711 हे याचं उत्तर आहे, म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 हे आहे। उदाहरण क्रमांक 7 पहा, 3 गुणूले, या ठिकाणी आपण स्वल्पविराम देऊ म्हणजे हे आपल्याला वाचता येईल, 3 गुणूले 1 लाख, 5 गुणूले 10 लाख अधिक 7 गुणूले
10,000 अधिक 1 × 1,00,000 हजार 10,000 लक्ष दशलक्ष आणि कोटी 1 × 1 कोटी हे कोणत्या संख्येचे विस्तारित रूप आहे? आता या विस्तारित रूपावरून आपल्याला जर संख्या आपण तयार केली तर ते आपल्याला या ठिकाणी उत्तर मिळेल। आपण काय करूया, डायरेक्ट याचं उत्तर आपण गुणाकार करून बेरीज करून काढूया। आता हे लिहित बसण्यापेक्षा या ठिकाणीच मी डायरेक्ट गुणाकार करून घेतो आणि जो गुणाकार आहे तो आपण एकाच पायरीला करू शकतो कारण दोन्ही गुणाकाराच्या मध्ये या ठिकाणी अधिक चिन्ह दिलेली आहेत। 4 गुणाकार आपल्याला करायचे आहेत। पहा 3 × 1 = 3। आता इथं काय केलं आहे, किती शून्य आहेत, 1, 2, 3, 4, 5 1, 2, 3, 4, 5 अधिक 5 × 1 = 5 त्यानंतर शून्य पहा 1, 2, 3, 4, 5, 6 1, 2, 3, 4, 5, 6 पुढचा गुणाकार आपण करून घेऊया, 7 × 1 = 7 आणि 7 वरती 1, 2, 3, 4 शून्य आहेत, 3, 4 अधिक या ठिकाणी गुणाकार 1, 1, 1 शून्य पहा 1, 2, 3, 4, 5, 6, 7 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आता हा गुणाकार आपण करून घेतला, यांची आपल्याला बेरीज करायची आहे। मग बेरीज करण्यासाठी आपण काय करूया, व्यवस्थित एकाखाली एक आपल्याला हे मांडून घ्यावं लागेल। येस, आता ही संख्या आपण इथं मांडूया, 1, 2, 3, 4, 5 पाच शून्य या ठिकाणी आहेत, 2, 3, 4, 5 ओके बेरीज करूया आपण। आता इथं शून्य किती आहेत पहा, ही संख्या आहे पहा 50 लाख, ही होती 3 लाख, मग इथं बरोबर आहे ज्या असं 50 लाख ही आपल्याला संख्या मांडता येईल। मांडत असताना मुलांनो शून्याखाली शून्य व्यवस्थित मांडायचे आहेत। या ठिकाणी संख्या आहे 70,000, इथं आहे पहा 70,000 असं मांडायचं आहे आणि शेवटी ही संख्या मोठी आहे, सोलपिना व्यवस्थित देऊन घ्या। ही संख्या आहे 1 कोटी, पाठीमागून पहा 1 दशलक्ष, इथं ही 20,000 ची, ही 20,000,000 ची आणि इथं येईल 1 कोटी, 0, 0, 0 या ठिकाणी 7 आलं, इथं पहा 3, इथं आलं 5 आणि शेवटी इथं 1। संख्या आपण या ठिकाणी तयार केलेली आहे, संख्येचं वाचन आपण करून घेऊ, 1,53,70,000 म्हणजेच ही जे विस्तारित रूप दिलेलं होतं हे त्या संख्येचं विस्तारित रूप आहे की जे आपल्याला संख्या शोधायची होती। तर 1,53,70,000 आता आपण पर्याय शोधूया, आता हा तर नाही पहा हा खूप संख्या छोटी आहे, 1,53,00,000 1 दशलक्ष, 1,000, 10,000 लक्ष दशलक्ष आणि कोटी 1,53,70,000 इथं पर्याय क्रमांक 2 मध्ये याचं उत्तर आहे। उदाहरण क्रमांक 8 पहा, 1,000 रुपयाच्या 75 नोटा व 500 रुपयाच्या 150 नोटा म्हणजे एकूण किती रुपये आहे, या दोघांचा गुणाकार करायचा आहे, परत या दोघांचा गुणाकार करायचा आहे, यांनी या दोन्ही आलेल्या गुणाकारांची आपल्याला बेरीज करायची आहे। पहिला गुणाकार या ठिकाणी आपण मांडूया, 1,000 × 75 यांची बेरीज, 500 × 150। आता हा गुणाकार खूप सोपा आहे, उभी मांडायची काही गरज नाही, 75 × 1 = 75 त्याच्यावरती ही 3 शून्य ओके अधिक, आता इथं सुद्धा आपण काय करूया, शून्य अगोदर मांडून घेऊ, 1, 2, 3 बरोबर आणि 15 × 5 = 75 मुलांनो ज्यांचे पाढेपाठ नाही त्यांनी पाढेपाठ करून ठेवा। आता यांचा गुणाकार आपण केलेला आहे, यांची बेरीज करून घ्यायची आहे कारण या ठिकाणी एकूण किती रुपये असं म्हटलेलं आहे, 75,000 आणि 75,000 यांची बेरीज या ठिकाणी करून घेऊ। बघा हुशार मुलं याचं उत्तर सांगत आहेत, 1,50,000 असं त्यांनी म्हटलेलं आहे, ते उत्तर बरोबर आहे। या ठिकाणी बेरीज झाली पहा, 5 × 5 = 10, ह्याच्याला 1, 7 × 7 = 14 आणि 1 = 15 या ठिकाणी सुलपिरा मिळेल, 1,50,000 म्हणजेच याला म्हणायचं, जर आपण याचं वाचन केलं किंवा शब्दात लिहिलं तर याला आपण 1,50,000 असं देखील म्हणतो। या ठिकाणी पर्याय शोधूया आपण, 1,50,000 रुपये पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर आहे। उदाहरण क्रमांक 9 पहा, 15 दशलक्ष असं म्हटलेलं आहे म्हणजेच 15 लाख ही संख्या आपल्याला लिहायची आहे।
ओके, पाठीमागून आपण सुरुवात करूया. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, म्हणजे त्या ठिकाणी 15 हे आपण लिहायचं आहे. ही संख्या झाली 1,500,000, म्हणजेच 15 दशलक्ष. आता पर्याय क्रमांक आपण शोधूया. 15 नंतर किती शून्य आहेत पहा, 1, 2, 3, 4, 5. 1, 2, 3, 4 हा पर्याय येणार नाही, तर 4 शून्य आहेत. 1, 2, 3, 4, 5 या ठिकाणी आहे बघा 1,500,000, म्हणजेच 15 दशलक्ष. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. उदाहरण क्रमांक शेवटचा आहे 10वं. या ठिकाणी 1 कोटी या संख्येच्या लगतची मागची संख्या कोणती, यासाठी आपल्याला अगोदर 1 कोटी ही संख्या अंकात लिहून घ्यावी लागेल. इथं आपण लिहूया एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष आणि कोटी. ही संख्या 1 कोटी आहे. काय सांगितलंय पहा, लगतची मागची संख्या म्हणजे इच्छा पाठीमागची लगेच येणारी क्रमिक संख्या आपल्याला काढायची आहे. मागची, ज्यावेळेस मागील संख्या काढायची असते किंवा मागची संख्या काढा असं सांगितलेलं असतं, त्यावेळेस काय करायचं आहे, -1 करायचं आहे. आणि जर पुढची संख्या काढायची असेल लगेच येणारी, तर त्यामध्ये -1 करायचं आहे. इथं मागची संख्या आपल्याला काढायची, म्हणून आपण -1 करून घेऊ. या संख्येतून 1 आपण वजा करू. आता व्यवस्थित वजाबाकी करून घ्यायची आहे. 1 किती 10, 1 9 10, आजचा परत 1 9 10, 1 9 10, 1 9 10, इथं हातचा परत आला 1 आणि 9 10, 1 आणि 9 10, इथं पण 1 आणि 9 10, इथं हातचा परत आला आणि 1 मधून 1 गेले, इथं आले 0. आता हे आपलं उत्तर आलेलं आहे. सर्व 9-9 दिसत आहेत. आता गोंधळून जायचं नाही, काय करायचं आपण सूत्रविराम देऊन घेऊ. एकक, दशक, शतक, इथं आलं सूत्रविराम. हजार, 10,000, इथं आला. आणि लक्ष, दशलक्ष, 99,00,000, 99,999 हे उत्तर आलेलं आहे. तिथं आपल्याला शोधायचं. आता पर्याय पहा, सगळे 9-9 दिसत आहेत. आता या ठिकाणी 8 आलेला आहे, हा पर्याय कट झाला. इथं पण लगेच 8 दिसलं, हा पण पर्याय कट झाला. आता या दोन्हीमध्ये आपलं उत्तर असेल किती 9 आहेत बघा. या ठिकाणी जर आपण सूत्रविराम दिले तर हे 9,99,999, या ठिकाणी 99,00,000 आहे. नक्कीच हा पर्याय असणार आहे, बरोबर आहे, 99,99,999. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2.